नमस्कार बालमित्रांनो, आपण पाहत आहोत 1857 चा स्वातंत्र्य लढा। या भागामध्ये आपण या लढ्याचे नेतृत्व कोणी कोणी केले, कोणत्या भागात कोणत्या नेतृत्वाने त्या ठिकाणी लढा पुढे नेला याचा अभ्यास करूया। 18व्या शतकात मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करायला सुरुवात केली। पा, मुघल साम्राज्य दुबळे झाले आणि मग जसं एखाद्या प्रदेशातला राजा दुबळा झाल्यानंतर दुसरा राजा त्याच्यावर आक्रमण करतो आणि तो प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली अशा त्याच्यासारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करायला सुरुवात केली। मुघल साम्राज्य प्रतिकार करू शकत नाही परकीयांचा हे जेव्हा लक्षात आलं मराठे सरदारांच्या, तेव्हा मराठे सरदारांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वेच्छेने स्वतःच्या अंगावर घेतली, या ठिकाणी शिरावर घेतली, अंगावर घेतली, शिरावर घेतली म्हणजे जबाबदारी स्वतःहून आपल्याकडे घेतली की आपल्या हिंदुस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण आपली आहे हे त्यांनी ओळखलं। त्याच भूमिकेतून त्यांनी अब्दाली विरुद्ध पाणीपतावर लढा दिला, पाणीपतचं युद्ध त्या ठिकाणी झालं, त्या युद्धामध्ये मराठे याच भूमिकेतून लढले की या हिंदुस्थानचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात बादशाह इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर मराठी सरदारांमधील अनेक त्या ठिकाणी नेतृत्व करणारे पुढे आले, त्यामध्ये नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली, म्हणजेच तो लढा पुढे चालवण्याचं हिरिरीने लढण्याचं कार्य यांनी आपल्या हातात घेतलं, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे। याचाच परिणाम म्हणून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मित्रांनो हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं ऐक्य झाल्याचं दिसून येतं। त्यामध्ये मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती भक्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं। म्हणजे यावरून आपल्या लक्षात येत आहे की 1857च्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिमांचं त्या ठिकाणी काय झालेलं ऐक्य झाल्याचं दिसून येत आहे। यावेळी दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहार मधील उठावाचे स्वरूप सुद्धा उग्र स्वरूपाचे होते। अशा प्रकारे बालमित्रांनो 1857च्या उठावाचं नेतृत्व तुमच्या लक्षात आलं असेल की जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठ्यांनी स्वतःच्या शिरावर घेतलं, म्हणजे जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि परकीयाशी ते लढले हे आपण अभ्यासलं। धन्यवाद।